Good morning all of you Today we have discussed the experiment number 5 That is to study the effect of surface area on rate of drying See the aim of today's practical To study the effect of surface area on rate of drying practical? Surface area इफेक्ट सरफेस एरियाचा इफेक्ट काय होतो ड्राइंग रेटवरती हे बघायचं आहे सी आपण इव्हॅपुरेशनमध्ये बघितलं स फॅक्टर्स अपेक्टिंग इव्हॅपुरेशनमध्ये एक पॉईंट होता बघा सरफेस एरिया द ग्रेटर सरफेस एरिया ड्राईंग रेट विल बी ग्रेटर और मोर ड्राईंग रेट और लेस सरफेस एरिया ड्राइंग रेट विल बी डिक्रीज और लेस ड्राइंग सी द स्टडी इफेक्ट ऑफ सर्फेस एरिया ऑन रेट ऑफ ड्राईंग तर जर सरफेस एरिया जास्त असेल स्पेस जास्त असेल तर ड्राइंग हे जास्त होणार जर सरफेस एरिया कमी असेल तर ड्राइंग रेट हा कमी असतो कारण जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढा ड्राय जास्त होतं जेवढा सरफेस एरिया कमी तेवढा ड्राइंग स्लो होतं ठीक आहे द रेफरन्स बुक The Practical Manual of Pharmaceutical Engineering, second edition by uh, Morinia, page number 160 to 164. The principle to, according to Founder's Law, the rate of heat flow through the uniform material is uh, proportional to temperature drop.

डायमीटर तीन पेट्रीज घ्यायच्या ते घ्यायच्या वेगवेगळ्या डायमीटरच्या अँड काय करायचं लेबल देन स्मॉल मिडियम अँड लार्ज तीन पेट्रीज वेगवेगळ्या डायमिटर डायमीटरच्या घ्यायच्या आणि त्याच्यावर लेबल करायची किती एक एक स्मॉल मिडियम अँड अ लार्ज सी सेकंड रेकॉर्ड इट वेट अँड डायमीटर देन काय करायचं नंतर रेकॉर्ड करायचं वेट मेजर वेट अँड डायमीटर मेजर करा त्याचा रेकॉर्ड करा ॲट टेन ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट पावडर ऑफ इच पेट्री डिश देन त्या पॅटरी डिशमध्ये प्रत्येक तिन्ही वेगवेगळ्या स्मॉल मिडियम लार्ज पॅटरी डिशमध्ये सी ए ओ थ्री पावडर टाका प्रत्येकी पेट्री डिशमध्ये टेन एम एल ओके देन फोर स्टेप ॲड वॉटर स्लोली विथ कंटिन्युअस स्टरिंग टू द मेक्स स्मूथ पेस्ट काय करायचं आहे नंतर सी ॲड वॉटर स्लोली विथ कंटिन्युअस स्टरिंग त्यामध्ये वॉटर ॲड करायचं आणि कंटिन्युअसली स्टरिंग करायचं आहे ठीक आहे कंटिन्यू स्टरिंग देन स्टरिंग करून त्याची स्मूथ पेस्ट बनवा then स्प्रेड इट evenly इन petri डिश नोट द continuous लेअर वॉटर मस्ट बी there ऑन द सरफेस देन स्मूथ पेस्ट बनवल्यानंतर ते स्प्रेड करा कंटिन्यू स्प्रेड करा त्या पूर्ण पेट्री डिशमध्ये देन वेट अँड रेकॉर्ड वेट इनिशियल पेट्री डिश अलॉंग विथ स्लरी देन फर्स्ट ब्लँक पेट्री डिशचं वेट करा देन स्लरी स्लरी प्रिपेअर केल्यानंतर त्या पेटेडिशचं वेट करा देन कॅल्क्युलेट द इनिशियल मॉइश्चर कंटेंट ऑफ स्लरी बाय गिवन फॉर्म्युला देन प्रिवियस प्रॅक्टिकलमध्ये जसं तुम्ही मॉइश्चर कंटेंट मे कॅल्क्युलेट केलेलं तसं इनिशियल मॉइश्चर कंटेंट कॅल्क्युलेट करायचं देन नोट डाऊन द टाइम ॲज अ झिरो अँड प्लेस द डिश ड्राय ड्रायर ॲट सिक्स्टी डिग्री सेंटीग्रेड रेकॉर्ड इट वेट अँड डिश एव्हरी टेन मिनिट्स देन काय करायचं आहे नोट डाऊन झिरो टाईम वेळेस पेटेडीजचं वेट देन ती पेटेडीस सिक्स्टी डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला टेक ठेवून द्या हॉटेअर ओनमध्ये अँड रेकॉर्ड इट वेट ऑफ पेटेडिश एव्हरी टेन मिनिट्स प्रत्येक दहा मिनटाला रेकॉर्ड करा वेट किती येते पेटेडीजचं देन कंटिन्यू कंटिन्यू ड्राइंग टील मॉइश्चर रॉस बिकम्स झिरो कंटिन्युअस ड्राइंग करा जोपर्यंत पूर्ण मॉइश्चर रिमूव्ह होत नाही तोपर्यंत ठीक आहे देन कॅल्क्युलेट द रेट ऑफ ड्राइंग फ्रॉम इक्वेशन देन लास्ट फायनल काय करायचं आहे कॅल्क्युलेट द ड्राइंग रेट करायचा आहे घेऊन इक्वेशनने हे बघा इनिशियल वेट ऑफ एम टी डिश डब्ल्यू वन इनिशियल पहिल्यांदा वेट घेतलेलं पॅटरीजचं ते डब्ल्यू वन असेल तीन डिफरंट स्मॉल मीडियम लार्ज पेटरीज देन वेट ऑफ पेटरीज विथ स्लरी देन स्लरी पि प्रिपेअर करून तुम्ही जे पेटरीजचं फायनल वेट केलं ते डब्ल्यू टू देन इनिशियल वेट ऑफ स्लरी डब्ल्यू डब्ल्यू थ्री मायनस डब्ल्यू टू इनिशियल वेट ऑफ स्लरी देन पहिल्यांदा जे स्लरी प्रिपेअर करून तुम्ही वेट केलं त्यामधून वेट ऑफ डिश विथ स्लरी मायनस टी डी एमटी डिश मायनस करायची ठीक आहे वेट ऑफ द सॅम्पल देन तुम्ही वेट ऑफ सॅम्पल किती टाकलं टेन ग्रॅम सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट पावडर देन रेडिस ऑफ पॅटरडिस देन रेडिस क पेटिचा देन एरिया ऑफ पेट्रेडिस किती एरिया आ होता पेट्रेडिसचा तो मेजर करून ते लिहायचा मीटर पर स्क्वेअर पाय पायर्स पर क्युअर पेटेडीजचा एरिया देन ड्राइंग टेम्परेचर कितीला ठेवलं सिक्स्टी डिग्री सेंटीग्रेड देन काय करायचं नंतर रिझल्ट लिहायचा स्मॉल पेटेडीजचा प किती झालं ड्राइंग ड्राइंग देन मिडियम आणि लार्ज पेटेडीजचा तुम्हाला लास्ट फायनली रिझल्टमध्ये लिहायचं आहे ओके थँक्यू